या कोरोनाच्या काळामध्ये गणेश उत्सव साजरा करण्यात आला, त्यामध्ये ऑनलाइन काही स्पर्धा घेण्यात आल्या, त्यातल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा. अजून काय पाहिजे? मटकी द्या. मटकी किती आहे? मटकी पण दहा. कशी पाहिजे? औषध. औषध अजून काय पाहिजे? कशी पाहिजे? 2 किलो. वाटा किती झाले? ते पाहिजे का? किती झाले? 40 झाले. धन्यवाद. खऱ्याची कथा. ह्या मिरच्या बघा, ह्या मिरच्या साठलेल्या आहे. काय करायचे? आता ही चाकू आहे, चाकूला फुले आलेली आहे. बाजारात विकायला काय न्यायचं? कोरोनामुळं आता कोथमीर बघा, कोथमीरला फुल आलेलं आहे. आता काय करायचे? आता तुम्ही काय करू? मी आता मुगाच्या शेंगांना काही नाही राहिलं. आता मोड आल्यात, काय करावे? मी आम्ही कोरोनामुळं विकायला जाता येत नाही, काय करता येत नाही. बारकांना पोरांचे पोट कसे भरावे? आता या शेंगा बघा, काय करायचे? उठून फेकून द्यायला लागन का? काय करायचे? खायला नाही, प्यायला नाही, काय करावे? धन्यवाद. नमस्कार, माझे नाव समृद्धी सोपान शिवले. मी हरिउद्ध धोत्रे प्री स्कूलची शिक्षिका बोलते. मुलांनो, आता जगभरात कोणत्या रोगाचा पसार आहे सांगा बरं? कोरोना. बरोबर. मुलांनो, कोरोना म्हणजे नक्की काय? कोरोना विषाणूपासून होणाऱ्या रोगास COVID-19 असे म्हणतात. हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे तो एकापासून दुसऱ्याला त्वरित पसरतो. म्हणून सर्वांनी आपली काळजी घेतली पाहिजे. कोरोना होऊ नये म्हणून वारंवार साबणाने हात धुतले पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे, मास्कचा वापर
विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून आपण आपली काळजी घेतली पाहिजे। म्हणूनच शासनाने वेगवेगळ्या उपक्रमांची अंमलबजावणी केली आहे। हेच बघा, मुलांसाठी ऑनलाईन शाळा, कर्मचाऱ्यांसाठी होम फ्रॉम वर्क चालले आहे। म्हणूनच सगळ्यांनी घरी राहा, सुरक्षित राहा। धन्यवाद। राम राम मंडळी, कसं आहात? मी कोण? मी सदा भिऊन पडे। अरे मला काय म्हणतो सदा भिऊन पडे? अरे मी काही दारुडा बिरोडा नाही, मी तर अर्थव्यवस्थेचा एक कणा आहे, कणा। तुम्हाला काय माहिती नाही का, कोरोना नावाचं संकट आलं तेव्हा सगळं जग थांबलं, पण सरकारने आधी काय चालू केलं? दारूचं दुकान। आम्ही काय दारुडे नाही, आम्ही अर्थव्यवस्थेचा एक कणा आहोत, कणा। यापुढे आम्हालाही मान द्यायचा। ते जाऊ दे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो। माझ्या आजीची 40 एकर जमीन होती, त्यातली माझ्या बापाने 30 एकर फुकली, मी पण 10 एकर विकली, पण दारू नाही सुटली। मी पण काय दारू अशी पेशी पीत नाही, मला हात भट्टीच लागते, हात भट्टीची वारीस पिल्यावर मी सकाळची पण पिणार, दुपारची पण पिणार, आणि रात्रीची पण पिणार। बोला, काय होतंय? ताप आहे रात्रीपासून। काय नाही, तुम्हाला नॉर्मल ताप आहे? आणि हे काय, तुम्ही तर मास्क घालून नाही आला। मास्क घरी विसरला। हे घ्या, हा यूज करत जा मास्क आणि ही सॅनिटायझरची बाटली। सतत सॅनिटायझर लावा, इतके पण सतत नाही की तुमचे हात स्क्रब होतील, पण लावत राहा। आणि बाहेर कुठं गेला की हात घरी आले की धुवा, तोंड हात पाय धुवा, स्वच्छ राहा, काळजी घ्या। व्हिडिओ आवडला तर सागर SSK चॅनल सबस्क्राईब करा।